मी प्रीती रासकर. माझ्या प्रीती रासकर्स ब्लॉग्स या वेबसाईटवर मी माझे, माझ्याबरोबरच्या लोकांचे मानवता, जीवन कौशल्ये इत्यादी अनुभव लेख स्वरूपात एक स्त्री, एक अभियंता, एक व्यावसायिक म्हणून व्यक्त करत असते. आजकाल वेळेअभावी जे फार वाचू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट म्हणजे ध्वनीप्रसारण सादर करत आहे. हे ज्ञानाचं युग आहे. आपण फक्त आपल्याच अनुभवातून शिकत नाहीत तर दुसऱ्यांच्या अनुभवातूनही बोध घेत असतो. दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे, सत्य शिवाहून सुंदर आहे, या ओळींना स्मरून मी माझा हा अनुभव कथन करते. माझ्या या लेखाचं नाव आहे नेशन फर्स्ट, म्हणजेच देश प्रथम. अलीकडेच मी अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथे एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी गेले होते. मी जेव्हा जेव्हा भारताबाहेर गेले तेव्हा नवीन देशासोबतच मला आपला भारत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजला. दुबई शहरात तर 10 पैकी 8 जण लोक हिंदी बोलत होते. अनेक सुपरमार्केट्स भारतीय भाज्या आणि किराणा सामान घेण्याबद्दल जाहिराती दाखवत होत्या. भारतीय जेवण देणारी रेस्टॉरंट सर्वत्र उपलब्ध होती. नाश्त्यासाठी पराठे, पोहे, इडली, डोसे सहज मिळत होते. भारतीय आणि हिंदीचा प्रभाव इतका होता की मला कधीकधी वाटायचं की मी मुंबईत आहे, जिथे थोडी अधिक कॉस्मोपॉलिटियन संस्कृती आहे. प्रदर्शनात भारताचे पॅव्हेलियन अतिशय आकर्षक होते. भारतीय कंपन्यांचा मेक इन इंडियाचा सिंहाचा लोगो पाहून खूप आनंद झाला. जगभरातील शेकडो तेल आणि वायू क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये आपल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला डीकार्बनायझिंग ऑन स्केल यावर पुरस्कार मिळवताना पाहणे हा खरोखरच अभिमानाचा क्षण होता. आमची कंपनी रायका इंजिनिअरिंग सोल्युशन्सनेही या प्रकल्पात छोटासा हातभार लावला आहे या विचाराने छान वाटले. प्रदर्शनात कंपनी प्रोफाईलची देवाणघेवाण होत होती. भेटीगाठी आणि चर्चा सुरू होत्या. आम्ही प्रदर्शनाच्या ठिकाणी दररोज सुमारे 7 ते 8 किलोमीटर चालत होतो. दिवस खूप व्यस्त आणि रोमांचक होते. सॉफ्टवेअर आणि अभियांत्रिकी क्षेत्रात पुरेशी मानव संसाधने असल्याबद्दल इतर देशातील लोक अनेकदा भारताचे कौतुक करताना दिसले. विविध देशातील कंपन्यांशी बोलताना मला त्याची ताकद जाणवली. पहिल्याच दिवशी मला एका आफ्रिकन कंपनीचा मेसेज आला की त्यांना मला भेटायचं आहे. मेसेज प्रदर्शन ॲपवर होता. आफ्रिकन गृहस्थांनी मला कळवले की ते गॅलाबियासोबत मला भेटायला येणार आहे. मला गॅलाबियाचा अर्थ कळला नाही. मनात म्हटलं बघूयात. शेवटी साधारणतः 65 वर्षाचे एक सद्गृहस्थ त्यांच्या सिव्हिल इंजिनियर गॅलाबियासह मला भेटण्यासाठी आले. गॅलाबियांनी पांढरी पगडी आणि पांढरा कप्तान हा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. काय काम करतो, व्यवसाय केव्हा सुरू केला इत्यादी गोष्टींवर आमचे संभाषण सुरू झाले. त्यांनी त्यांचा व्यवसाय 90च्या दशकात सुरू केला होता. तो खूप चांगला चाललाही होता. परंतु गेल्या काही वर्षात त्यांचा देश 2 वेगवेगळ्या गटातील अंतर्गत लष्करी युद्धातून जात असल्याने त्यांना अनेक वर्षांपासून कोविडसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यांनी मला सांगितले की युद्ध लवकरच संपत आहे आणि त्यांच्याकडे यापुढे प्रोजेक्ट्स असतील. छान शुभेच्छा देऊन मीटिंगची सांगता झाली. जगणं ठप्प करणाऱ्या लॉकडाऊनची आठवण येऊन मी त्यांना त्यांच्या देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी मनातून पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या. मी उत्तर आफ्रिका सुदान युद्धाबद्दल वाचले होते, परंतु तो त्या युद्धाची तीव्रता मला माहीत नव्हती. म्हणून मी त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. येथे युद्धामुळे सुदानी लोकांचे जीवन असे आहे की जर कुणी अन्न आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी जरी बाहेर पडलं तरी लष्करी गट त्यांना गुप्तहेर समजून धरून घेऊन जाऊ शकतात आणि त्या व्यक्तीला तासनतास चौकशीसाठी ताब्यात घेतात. अत्याचाराच्या भीतीने महिला घराबाहेर पडणे टाळतात. अनेक वर्षांपासून मुले शाळेत जात नाहीत. त्यांच्यापैकी बरेच जण लढाऊ लष्करी गटात भरती झाले आहेत. त्यांच्याशी झालेले गैरवर्तन आणि कुपोषणामुळे ही मुले उद्ध्वस्त झाली आहेत. अन्नधान्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अपहरण, दरोडे, युद्ध आणि बलात्कार या रोजच्या बातम्या आहेत. वीज आणि संपर्क माध्यमे अत्यंत मर्यादित आहेत. बरेच लोक त्यांच्या घरातून, शेतातून आणि प्रियजनांपासून विस्थापित झाले आहेत. इजिप्त, इथोपियासारख्या शेजारच्या देशांमध्ये निर्वासित म्हणून राहत आहेत. नाईल नदीचे समृद्ध भूप्रदेश, सोन्याच्या खाणी, तेलाचे साठे यांचा त्यांना जीव धोक्यात असताना सध्या काहीही उपयोग नाही. युक्रेनमध्येही युद्धामुळे लाखो लोक शेजारच्या देशांमध्ये विस्थापित झाले आहेत. ते युद्धाच्या जखमांनी आणि अपरिमित नुकसानीने ग्रस्त आहेत. कुटुंब आणि नातेवाईकांपासून विभक्त आहेत.
रशियन व्याप्त भागात अडकलेल्या आणि आघाडीवर लढणाऱ्या त्यांच्या प्रियजनांबद्दल त्यांना सतत भीती वाटते आहे. प्रत्येक भारतीयाला परत आणण्यासाठी आपला भारत या युद्धात अडकलेल्या देशांमध्ये जात आहे. भारतीय विमाने शक्य तितक्या सुरक्षित सीमेवर उतरत आहेत आणि प्रत्येक भारतीयाला युद्धाने बाधित क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यासाठी अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. लोक बंकरमध्ये राहत आहेत आणि त्यांना त्यांच्या मायदेशी घेऊन जाणाऱ्या विमानापर्यंत पोहोचण्यासाठी कित्येक मैल आणि कित्येक दिवस चालत आहेत. अशाच एका वास्तविक कथेवर आधारित एअरलिफ्ट नावाचा बॉलिवूड चित्रपट नक्की पहा. मी फक्त कल्पना केली की अशी परिस्थिती आपल्यावर आली तर आपले काय होईल. अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, बांगलादेश हे आपले शेजारी आहेत आणि सीमांवर अरबी समुद्र आहे. व्यक्तीचे घर, जमीन, मालमत्ता, संपत्ती आणि गाडी यांच्यावर प्रेम असतं, पण या युद्धात अडकलेल्या देशांमधील लोक हे सर्व स्थावर मागे सोडून फक्त जिवंत राहण्यासाठी प्रवास करत आहेत. मला संयुक्त अरब अमिरातीबद्दल एक सुखद अनुभव सांगायचा आहे. सायंकाळी 5:30 सुमारास प्रदर्शन संपल्यानंतर बस स्थानकावर जाण्यासाठी मी टॅक्सीची वाट पाहत होते. माझ्याबरोबर असलेले भारतीय लोक 100 मीटर अंतरावरून माझ्याकडे येत होते. येथे टॅक्सी काही भागात कुठेही थांबू शकत नाहीत. तेवढ्यात अरब पोलिसांची गाडी आली. पोलिसांनी मला या मार्गाने जा आणि टॅक्सी घे असे सांगितले. लगेचच माझ्याकडे एक टॅक्सी आली. टॅक्सी ड्रायव्हरने त्वरित मला बसण्याची विनंती केली, कारण टॅक्सींना तिथे थांबण्याची परवानगी नव्हती, पण पोलिसांनी ती माझ्यासाठी पाठवली होती. स्त्री समानता आणि संरक्षणासाठी येथे कायदे खूप कडक आहेत, त्यामुळे अनेक देशातील स्त्रियांना मी येथे मुक्तपणे काम करताना पाहिले. परदेशी या नात्याने आपण कोणत्याही देशाला भेट दिली की त्यांचे रस्ते, रहदारीची जाणीव, सामाजिक वागणूक यावरून त्यांच्या देशाची प्रतिमा दिसून येते. आपण भारतीय अनेक गोष्टींमध्ये चांगले आहोत. आपली मानव संसाधने, आपली नैतिक मूल्ये हीच आपली शक्ती आहे. आपण भारतीयांनी परदेशी लोकांच्या फक्त चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, पण नवीन पिढी परदेशी लोकांचे काटेकोर वेळ पाळणे, एखादी गोष्ट शिकण्यासाठी परिपूर्णतेचा ध्यास घेणे या गोष्टी अंगीकारत नाहीत, तर ते कुटुंब व्यवस्था आणि नैतिक मूल्ये उद्ध्वस्त करणाऱ्या इतर अनेक गोष्टी अंगीकारतात हे पाहून वाईट वाटतं. भारताला पुढील स्तरावर नेण्यासाठी मला वाटतं आपण भारतीयांनी या विषयांवर अधिक काम करणे आवश्यक आहे. 1. पायाभूत सुविधा. 2. वाहतूक नियमांचा आदर. 3. स्त्रियांबद्दल आदर. पायाभूत सुविधांमध्ये आपला देश प्रगती करत आहे, तरीही आपण योग्य लोकांना मतदान करणे आणि भ्रष्टाचाराला परावृत्त करणे आणि सामाजिक संपत्तीचा आदर करणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियमही आपण नेहमी पाळले पाहिजेत. 1000 वर्षांपूर्वी रामायणात सीतेने कुटुंबासाठी संपूर्ण आयुष्य योगदान दिल्यानंतरही तिला घरातून निष्कासित करण्यात आलं. द्रौपदीला अपमानित करण्यात आलं. या स्त्रिया त्यांच्या सन्मानासाठी लढल्या. तेव्हापासून प्रत्येक पिढीने स्त्रियांना दर्जा उंचावण्यासाठी योगदान दिले आहे, पण तरीही आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आजही वर्षानुवर्षे कुटुंबासाठी काम करणारी, कुटुंबाची प्रतिष्ठा वाढवणारी, पुढच्या पिढीला आणि कुटुंबाला नव्या उंचीवर नेणारी स्त्री जेव्हा मालमत्तेचा प्रश्न येतो तेव्हा तिचा संबंध नाही असं म्हटलं जातं. फक्त मुली असलेल्या वडिलांना इतर कारणे देऊन वडिलोपार्जित मालमत्तेतून बेदखल केलं जातं. या विचारांमागचं कारण, खरं कारण म्हणजे मुली कुटुंबाचे नाव चालवत नाहीत हेच असतं. चला, आपण या सगळ्या विषयांवर काम करूया. आपल्या भारताला सर्व मार्गांनी महासत्ता बनवूया. मेरे देशवासियों, वतन के आगे कुछ भी नहीं, अपना देश है तो अपना भविष्य है. थिंक ऑफ द नेशन फर्स्ट.